तुम्ही बघताय लच्चप मराठी. कार्तिक दीपाच्या लग्नाचा थाट वेगळा आहे. म्हणजे मी सगळ्या कलाकारांशी बोलते, सजावट तुम्हाला दाखवलेली आहे आणि खूप धमाल सुरू आहे या लग्नात. आणि कोण कोण आले त्यांच्याशी मी बोलले आहे, म्हणजे कार्तिक दीपाशी आपण बोलणार आहोत, ते देखील नटून थटून तयार आहेत. पण आणखीन कोण कोण आले त्यांनाही भेटूयात आपण. हॅलो, आम्ही सुद्धा आलो. अरे जयदीप कौरी, तुम्ही इथे कसं आहे? कार्तिक आणि दीपाचं लग्न आहे, येणारच होतो. आम्ही अपेक्षितच आहे की आमचं येणं. आणि स्टार प्रभा परिवार हे आमचं कुटुंब आहे, त्यांचं लग्न म्हणजे आमच्या फॅमिलीचं लग्न आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. येणं आम्हाला यायलाच हवं इथे. म्हणजे तुम्ही या लग्नाची वाढवत आहे खरं तर. आम्ही लग्नात आग लावायला आलो आहे. म्हणजे तू जेव्हा एपिसोड बघशील तेव्हा तुला कळेल मी असं का म्हणतोय ते. सो खूप मजा येणार आहे, खूप एक स्पेशल एपिसोड आहे. तो स्पेशल एपिसोड शूट करायला आलो आहे. जयदीप आणि गौरीबद्दल बोलेलच मी नंतर, अचानक थोडं माझंच नाव आता. सो दीपा आणि कार्तिक इतक्या वर्षानंतर आता एकत्र आले आहेत. सो त्यांचं लग्न आहे, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि त्यानिमित्ताने जयदीप आणि गौरी पण आज भेटले आहेत 6 वर्षानंतर, कारण की मालिकेत त्यांची भेट अजून झालेली नाही आहे. आणि ती कधी होईल, कशी होईल ते अजून माहीत नाही आहे, पण तीही लवकरच होईल. पण ॲटलिस्ट त्यानिमित्ताने आम्ही आज एकत्र शूट करतो आहे जयदीप गौरी. सो आम्हाला खूप बरं वाटतं. आणि तुमचाही तो दुरावा कमी झाला, म्हणजे तेही छान वाटते. कारण तिकडे कार्तिक दीपा एकत्र आले, इकडे तुम्ही दोघं, आणि लक्ष्मी पण आली आहे इकडे. लक्ष्मी पण आली आहे आणि ती मगाजपर्यंत आमच्यासोबत होती, पण आता तिला दीपिका आणि कार्तिकी हव्या आहेत आणि ती त्यांच्यासोबत मस्त खेळते आणि प्लॅनिंग करते आई बाबांना एकत्र कसं आणायचं. सुरुवातीला मी जरा वाईट अभिनय केला त्यासाठी. मला नमूद करायचं आहे की हे दोघं इतके गोड आहेत ना, कधीही मुलाखतीसाठी म्हणजे जास्त वाट बघावी नाही लागत मुळात. आणि खूप छान आहे, तुम्हाला दोघांना भेटून खूप छान पॉझिटिव्हिटी मिळते आणि ती पॉझिटिव्हिटी सेटवरही इथे आल्यानंतर बघायला मिळते. पण कार्तिक दीपाचं लग्न म्हणजे की आधीही लग्न झालं होतं, आता हे दुसऱ्यांदा लग्न आहे आणि दोघं खूप वर्षांनी एकत्र आले, तर तुम्ही ही मालिका फॉलो करत होतात का आणि या मालिकेतल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला आवडतात जर मी विचार? पूर्ण सगळेच एपिसोड्स नाही बघायला मिळत, पण स्टारच्या ज्या इंस्टाग्राम पेजवरती आम्हाला जेवढं बघता येईल तेवढा मी वेळ काढून बघतो. तर आता आय थिंक त्यांच्यातलं जो म्हणजे जरी ते लांब असले तरी तो जो लांब राहून होणारा संवाद आहे किंवा त्या दोन लहान मुली ज्या त्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करतायत, किंवा एक बाबाचं म्हणणं काय आणि एक आईचं म्हणणं काय आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी त्यांची जी धडपड आणि चालली आहे, तर ती खूप छान वाटते. आणि जे आणि इवन सौंदर्या मॅडम, त्यांचा जो से होता आधी दीपाला घेऊन, तो आता बदलला आहे आणि खूप ज्या पद्धतीने त्यांनी तिला ॲक्सेप्ट केलं आहे तर ते पण खूप छान वाटतं. मी एक सीन बघितलं ज्याच्यात त्या ॲग्री ॲक्सेप्ट करतात की मी आधी तिला कसंही बोलायचे काही बोलायचे, पण ती खूप चांगली आणि तिच्यामुळे आपल्या घराचं भलं झालं आहे, तिच्यामुळे आपलं हे कुटुंब आहे, हे घर आहे. तर मला खूप छान वाटलं तो एपिसोड बघून. तुला काय आवडतो या मालिकेत? ज्या ज्या मालिकांमध्ये लग्न होतात ते मला आवडतात. मी तेच एपिसोड बघतो. मला माझ्या मालिकेत 10 लग्न करायची आहेत. सो ती इच्छा नक्कीच पूर्ण होणार. सुख म्हणजे नक्की काय असतं मध्ये, आत्तापर्यंत 4 झाली आहेत. म्हणजे 4 वेळा मी ड्रेसअप झालो आहे, 4 वेळा अक्षता पडल्या आहेत आणि हार वगैरे घातला गेला आहे. मला लग्न असेल आता झालं, जर झालं तर जयदीप गौरी एकत्र आल्यावर 5वं लग्न म्हणजे 5 वेळा असं असेल. आमचं तिसरं झाली आहे. हिचं राहुलशी होईल की होणार, यू नेव्हर नो, होणार नाही होणार माहीत नाही. आधी अनिल राव लक्षात असेल तुमच्या, अनिल रावसोबत होणार होतं. माझं मानसीसोबत होणार होतं, ते नाही झालं.
रूहीसोबत आता माझं होणार नाही होणार माहीत नाही. सो चार चार वेळा आम्ही चांगले ड्रेसअप वगैरे होऊन तयार होऊन लग्न नाही याचं 10 वेळा लग्न करायचं काय कन्व्हिक्शन. मालिकेत लग्न असतात मी बघतो की अच्छा याच्यात काय वेगळं केलं आपण काहीतरी वेगळं करूया. हे झालं या मालिकेचं बाबतीत. तुमच्या मालिकेत जे काही वेगवेगळे ट्विस्ट आम्हाला बघायला मिळतात. आता जयदीप गौरी येत आहेत का जवळ काय होणार आहे ते तर नाही सांगणार तुम्ही. पण काय कोणत्या वळणावर आहे आता हे ना कोणतो ना तुम्हाला विचार लग्न. पण लक्ष्मी लक्ष्मी तुझ्या आयुष्यात आता आल्यानंतर तिला भेटल्यानंतर काय वळणावर आहे तुमचं रिलेशन. ऑफकोर्स ती जे आय थिंक माझ्यासाठी म्हणजे गौरीसाठी सुख म्हणजे नक्की काय असतं तर आता जयदीप आणि गौरी म्हणजे जयदीप आणि लक्ष्मी जेव्हा गौरीच्या आयुष्यात परत येतील तेव्हा सुख जे प्रश्नचिन्ह होतं ते आय थिंक त्याचं उत्तर मिळेल गौरीला की सुख काय होतं. गौरीच्या आयुष्यात रंग येतील आणि खूप सारं सुख येईल. त्यासाठी सुख म्हणजे आम्ही रंग माझा वेगळा या मालिकेच्या सेटवरती आहोत त्याच्यामुळे हा प्रयत्न होता की रंग हिडवन गुडवन. पण आता तू सगळ्या मुलाखतीत म्हटलंस 10 वेळा लग्न करायचं. हो सगळीकडे थंबनेल येणार. पण मस्त वाटलं तुम्हाला भेटून आणि म्हणजे दीपा आणि कार्तिकच्या लग्नाचा थाट तो निराळा आहे. अर्थात ते लग्न लक्षवेधी ठरेल आणि तिकडे येऊन तुम्ही काय करतायत ते बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे ते सगळे प्रेक्षक नक्की बघतील. तुम्हाला तुमच्या मालिकेसाठी देखील खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. सुख म्हणजे नक्की काय असतं बघत होप सो आमचं परत लग्न व्हावं. येस आणि जयदीप गौरी लवकरच परत येणार आहेत ट्रस्ट अस.